तिळगुळ घे गोळ गोळ आता जास्त गोड बोला लागेल तुझा दोन लाडूची जबाबदारी पडली घरच्या सुंदर केली यार मी आता पाहिली माझ्याशी सगळ्या गोड गोडच बोलला नाहीतर मग तुमचे ब्लाउज बिघडतील आता पुढची कन्सेप्ट आहे का एकीने खिडकीचं बाउल घ्यायचं अल्टर घेता तिला चिट्टी उचलायला लावायची जो 1 2 3 स्टार्ट कुणाला दुसऱ्यांचं वाण आवडलं झालंय तुझं काम झालं का झालं आपण
ग्लास कॅन
आमच्याकडे हळदी कुंकू डेकोरेशन बघून आणि माझा हा लुक बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे. परंतु आमचं जे हळदी कुंकू असतं नेहमी हटके असतं काहीतरी अशाच फॅशनमध्ये म्हटलं की नवीन काहीतरी हे सगळ्यांना माहितीच आहे. तर आजचं जे हळदी कुंकू आहे ते आम्ही चिठ्ठीच्या पद्धतीने काढणार आहोत. यामध्ये चिठ्ठ्या केलेल्या आहेत, जितके वाण आणलेले आहेत तितक्या चिठ्ठ्या आहेत आणि यातून एक एक चिठ्ठी आम्ही प्रत्येक अल्टरनेट काढणार आहोत आणि त्या चिठ्ठीमध्ये जो वाण निघेल तो वाण आपण तिला देणार आहोत. तर आता मी पहिले कादंबरीला चिठ्ठी काढायला लावते आणि जो वाण असेल तो तिला घ्यायला लावतो. चिठ्ठ्या हलवून घ्यायच्या. प्लेन कलर गुलाबाचं फुल देठाला ताच परशुरामांचं नाव घेते सौभाग्य माझ. तर मैत्रिणींनो, आताच आपण बघितलं उखाणे खूप सुंदर सुंदर घेतलेलं आहे सगळ्यांनी आणि उखाणे स्पर्धेची जी आजची विनर आहे तिचं मी नाव अनाऊन्स करते आहे आणि मग तिला माझ्याकडे बक्षीस पण देणार आहे. तर तुम्हाला कुणाला वाटतं उखाणे स्पर्धेमध्ये कोण जिंकला असेल? काही अंदाज कोणाला? ऑरेंज ऑरेंज. अजून अजून काही? ऑरेंज आणि माती खनखन कुदळी काय कोणी 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 घेतलं. तर आता झालं असं की एकच बक्षीस दोन बक्षीस एकाच व्यक्तीला जात आहे.
ते मी नाव नंतर सांगते, आता लगेच नाही सांगत. पण आपण तसं न करता आपण थोडा का ट्विस्ट करूया. आधी याचं बक्षीस घेऊया तुमचं उखाड्या स्पर्धेचं. तर उखाड्याचं बक्षीस जात आहे मोहिनी गांगुडे हिला. तर मी पहिले तिला बक्षीस देते. थोडस वेळ तुम्हाला पुन्हा एकदा भेटूया. ओके.